सामान्य माणसांना परवडणारी नाही आहे. तुम्ही आपण बघत असतील तर पेट्रोल भरण्यासाठी पण लोक कमी येत आहेत आणि ह्या ज्या कारणांसाठी आम्ही ह्या सरकारचा निषेध करून ह्या सरकारच्या विरोधात आम्ही धिक्कार करून आमच्या केंद्र शासन राज्य शासनाचा या ठिकाणी निषेध करण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाने घेतली. एका वर्षामध्ये पेट्रोल दरवाढीमध्ये आणि डिझेल दरवाढीमध्ये जवळपास 10 ते 12 रुपयाची वाढ झाली. या ठिकाणी सत्यवे यांनी अगोदर सातत्यानं या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी सरकारांचं सातत्यानं त्या ठिकाणी बोलणं होतं की जर आमचं भाजप सरकार आलं तर त्या देशामध्ये गरिबी पूर्णपणे नष्ट होईल आणि डिझेल पेट्रोल वाढ कमी होईल, त्या ठिकाणी डिझेल पेट्रोल स्वस्त करण्याची भूमिका राहील. आज जवळपास 4.5 वर्ष झाली. आज उच्चांकी दर जवळपास 86 ते 87 रुपयाचा पेट्रोल दर आहे आणि 72 रुपये डिझेलचा दर आहे. त्या ठिकाणी सामान्य माणसाचं कंबरडं या ठिकाणी मोडलं. आज एकंदरीत सामान्य माणसाचं जर महिन्याचं बजेट बघितलं तर या ठिकाणी या महागाईमुळे त्याचं पूर्णपणे कौटुंबिक कंबरडं किंवा आर्थिक कंबरडं मोडलं गेलं आहे. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी नवीन पद्धतीने त्या ठिकाणी पंपावर लोकांना पेढे देऊन या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतलेली आहे. आज सातारा जिल्ह्यामध्ये कुठलाही रस्ता त्या ठिकाणी रस्त्यात खड्डा किंवा खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी पुढचं आंदोलन आमचं असं असणार आहे की त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक खड्ड्यात वृक्षारोपण, की जे सरकारचं उद्दिष्ट आहे 7 कोटी वृक्ष लावायचे, ते आम्ही 7 कोटी वृक्ष त्या ठिकाणी रस्त्यावर लावून पूर्ण करण्याची भूमिका आमची राहणार आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे. या ठिकाणी ही आंदोलनात सुरुवात आहे. जर यापेक्षा ही भावना लोकभावना तीव्र होणार, या ठिकाणी जर डिझेल पेट्रोल वाढ महागाई कमी घेतली नाही तर त्या ठिकाणी या जिल्ह्यातली जनता रस्त्यावर उतरण्याची भूमिका भविष्यामध्ये नक्की करेल.